स्वामींनी लिहिलेला हा अभंग आहे. मला खरंच हे शेअर करायला आवडेल आणि अभिमानाने आपण हे सगळ्यांना सांगितलं पाहिजे आणि मुलांपर्यंतही पोचवलं पाहिजे की संतरचना या किती महान आहेत. नुसतं त्याचे अर्थ किंवा हे बघू नका, पण विशेषतः हे जर हा जर अभंग बघितला, आरंभी वंदीनं अयोध्येचा राजा भक्ताची या काजा पावत असे, जिथे साईन क्रॉस संपली त्यातला शेवटचा शब्द उच्चारून कडवं सुरू केलं आहे, पावत असे महासंकटी निर्वाणी राम नामवाणी उच्चारिता, उच्चारिता राम नाम होय पापक्षय पुण्याचा निश्चय पुण्यभूमी, पुण्यभूमी पुण्यवंतासी आठवे पापियाना ठावे काही केल्या, काही केल्या तुझे मन पालटेना दास म्हणे जना सावधान. ही रचना करणारे फक्त एक रामदास स्वामी आहेत आणि त्यांनी फक्त मराठीत केलं नाही, त्यांनी पंजाबीत केलं, जिथे जिथे ते गेले अख्खा भारतभर फिरले प्रत्येक ठिकाणी त्यांनी खडी बोलीपासून सगळ्या बोलीभाषांमधनं त्यांनी कविता केलेल्या अभंग केलेत. हे गाणं तुला पाहिजे, हे गाणं तुला सिलेक्ट का करावं असं वाटलं, म्हणजे तू सिलेक्ट केलंयस का तुला मराठी येत नाही, हिंदी हिंदी आती आहे, हिंदी आती आहे, आपने क्यों सिलेक्ट किया ये गाना? मैं क्लासिकल सीखती हूँ. आपके गुरुजी ने बताया या आपने सिलेक्ट किया? गुरुजी ने सिखाया था और मैंने, मुझे वो पसंद आया इसलिए. अच्छा, वेरी नाइस. ये किसने गाया है मालूम है आपको? किस? पंडित भीमसेन जोशी. अच्छा अच्छा. अभी वो उच्चारिता राम है ना, वो जगह कैसी है? उच्चारिता राम हो या पाप क्षय उच्चारिता राम 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 उच्चारिता राम
ऐसी जगह वो उच्चारित उच्चारिता राम 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 उच्चारिता राम क्लैरिटी चाहिए हाँ बहुत बहुत अच्छा बहुत अच्छा हुआ लेकिन वेरी नाइस नॉन महाराष्ट्रियन होके आपने मराठी अभंग चूज किया थैंक यू सो मच यानंतर